पटड़े आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कुमार पटड़े आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कलाकार एक ड्यूटी सा विजय असो, कलाकार एक ड्यूटी सा विजय असो। आला कलाकार ने एक जाब विचारायचा की सरकार मैं बाप सगळ्यांसाठी सगळं काय करतं, मग आम्हा कलाकारांसाठी का करत नाहीये, हा सगळ्यात पहिला आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे। आम्ही इतक्या खूप तिडकीने रसिकांचं मनोरंजन करतो, असं म्हटलं जातं की वेलीनं भरावं कळीसाठी, कळीनं फुलावं फुलासाठी, आणि आम्ही कलाकारांनी जगावं फक्त रसिकांसाठी। मग जगणारा हा कलाकार आज उपाशी का मरायला लागलेला आहे, याचं उत्तर या सरकार मायबापनं द्यावं। मोठे कलाकार आम्हा सांगतो, या छोट्या कलाकारांकडे का लक्ष देतील? आम्ही सुद्धा रंगमंचावर काम करणारे कलाकार आहोत, आम्ही सुद्धा तेवढंच पोटतिडकीनं रसिकांचं मनोरंजन करतो। त्यांची तुंबडी भरलेली असेल म्हणून ते आमच्याकडे लक्ष देत नाही आहे। आज आम्ही उपाशी मरतोय म्हणून आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे का? म्हणून आमरण उपोषणाचा मी निर्णय घेतलेला आहे। महामंडळ या शिखर संस्थेच्या माध्यमातून आदरणीय मेघराज राजे भैया आणि आदरणीय खाबिया दादा यांचं मार्गदर्शन आणि आमच्या संपूर्ण कलाकाराचा या आमरण उपोषणाला पाठिंबा आहे। आणि जोपर्यंत सरकार आम्हा कलाकारांचं योग्य समाधान करत नाही आहे, आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आहे, तोपर्यंत मी कुमार पाटोळे आमरण उपोषण सोडणार नाही आहे। बेहत्तर या कर्मभूमीच्या दारात माझा जीव जरी गेला तरी बेहत्तर, त्याला मी घाबरत नाही आहे। कुमार पाटोळे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। कुमार पाटोळे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। कलाकार एक जुटी सा विजय असो, कलाकार एक जुटी सा विजय असो। कलाकारांना न्याय मिळालाच पाहिजे, कलाकारांना न्याय मिळालाच पाहिजे। न्याय द्या, न्याय द्या, कलाकारांना न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, कलाकारांना न्याय द्या, हो न्याय द्या, न्याय द्या, कलाकारांना न्याय द्या। अध्यक्ष महाकला मंडळ, महाकला मंडळाच्या माध्यमातून सर्व लोककलांच्या संघटना, सर्व कलावंतांच्या संघटना, 1900 संघटना आम्ही एकत्र केलेल्या आहेत। सुमारे 125 संघटना एकत्र येऊन आज कुमार पाटोळे पुण्यामध्ये निवेदक हे आमरण उपोषणाला बसले आहेत। आणि या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही सरकारला जाग आणू इच्छितो की आमच्याकडे लक्ष द्या। त्या अडचणीच्या काळात क्वारंटाईन पिरियडमध्ये एंटरटेनमेंटमुळेच फक्त लोक घरात राहू शकले आणि आज कलावंतांना सर्वजण विसरलेले आहेत। अशा कलावंतांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, कलावंतांसाठी एक कलाकार कल्याण मंडळ स्थापन करून कलाकारांचं वेलफेअर पाहणं हे गरजेचं आहे। त्यासाठी या माध्यमातून सरकारला विनंती की आज एक कुमार पाटोळे उपोषणाला बसले अशी वेळ कलाकारांना येता कामा नाही। त्यांचं आरोग्य असेल, त्यांचं दररोज लागणारं त्यांना राशन असेल, त्याची व्यवस्था अशी इमर्जन्सी या काळात कलाकारांकडे कल्याण मंडळाच्या मार्फत त्यांना करावी अशी आमची शासनाकडून अपेक्षा। मी ॲडव्होकेट मंदार जोशी, आपण बघतोय आमचे मित्र कुमार पाटोळे हे कलाकारांना न्याय मिळावा यासाठी आज उपोषणाला बसलेत बालगंधर्व रंगमंदिराच्या दारात। आपण बघताय करोनाच्या या कालावधीत रंगभूमी बंद आहे, रंगभूमीचं दार बंद केलेलं आहे कलाकारांसाठी। हा जो कलाकार आहे तो आज उपाशी मरतोय, या कलाकारांना न्याय मिळावा यासाठी आज तो बसलाय। या ठिकाणी महाकला मंडळ या संस्थेनी या संस्थेमध्ये अनेक संस्थांनी या मिळून झालेली संस्था, या ठिकाणी आपण सगळीकडे बघू शकता अनेक 150 संस्थांची मिळून झालेली संस्थेने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। आणि आपण बघू शकता सरकार कुठंतरी झोपलेलं आहे। आपण बघू शकताय की सरकारने दारूची दुकानं उघडली आहेत, परंतु कलाकारांची उपजीविका असलेलं हे रंगभूमी कुठं उघडायला सरकार तयार नाही आहे। सरकार जागं झालं पाहिजे, मोठे मोठे जे कलाकार आहेत त्यांची पोटं भरलेली आहेत, ते देखील याबाबत काही भूमिका घ्यायला तयार नाही आहेत। पण सरकारने नक्कीच या ठिकाणी या छोट्या कलाकारांची कुठंतरी विचार केला पाहिजे, त्यांच्या उपजीविकेचं साधन असलेली रंगभूमी ही उघडली पाहिजे। कलाकार सर्व प्रकारची सुरक्षितता बाळगून कार्यक्रम करायला तयार आहेत, तर सरकार नक्कीच कुठेतरी जागा होईल आणि कलाकारांना लवकरच रंगभूमीची सेवा करायला लवकरच संधी देईल। तर होश मिळावं, होश मिळावं सरकारतून, होश मिळावं। माझी विनंती आहे मायबाप सरकारला की आपण व्यापाऱ्यांच्या विनंतीनुसार दुकानं सुरू केली, 24 तास व्यापार करायला परवानगी दिली। आपण मॉलच्या मालकांचे जे मॉल आहेत मोठमोठे, त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही मॉल सुरू केले, त्यामध्ये तुम्ही नियमावली लावली, दुकानदारांना तुम्ही नियमावली लावली, तुम्ही नियम लावून एस टी बसेस सुरू केल्या,
तुम्ही काही प्रमाणात लोकल मुंबईमध्ये सुरू केल्या, मग माझी विनंती एवढीच आहे सरकारला की तुम्ही नाट्यगृह आणि थिएटरलासुद्धा नियमावली लावा ना. जे काही नियम सरकार सांगेल ते नियम पाळून आम्ही सर्व कार्यक्रम सादर करू ना. तुम्ही कलाकारांना आता वेठीस धरू नका. गेली 6 महिने झाले ज्यांचं हातावरचं पोट आहे तो कलाकार उपाशी मरतो आहे. तुम्ही गणपतीचा सीझन गेला, त्याच्या आधीचे यात्रा जत्राचे सीझन गेले, आता नवरात्राचा सीझन पुढं आहे. जर मायबाप सरकारने सांस्कृतिक कार्यक्रम सुरू जर केले तर यांची उपासमार तरी थांबेल एवढी विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट, तमिळनाडूमध्ये आर्टिस्ट वेलफेअर बोर्ड आहे, त्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये कलाकारांचं कल्याण मंडळ तुम्ही का तयार करत नाही असा आमचा प्रश्न आहे. 12 ते 15 हजार करोड एवढे उत्पन्न सरकारला सांस्कृतिक खात्यातनं मिळतं, त्यातली जर 5% रक्कम या कलाकार कल्याण मंडळाकरता ठेवली तर 500 ते 700 कोटी रुपये दरवर्षी कलाकारांच्या कल्याणाकरता सरकारला वापरता येतील. आमची तर विनंती आहे, तुम्हाला त्यातले 5% नसेल ठेवायचे तर 5% अधिभार त्याच्यावर लावा. जे तिकीटं विकले जातील त्याच्यावर 5% अधिकार कलाकारांसाठी घ्या, अधिभार घ्या. आणि कलाकारांच्या जगणं सुकर करण्यासाठी तुम्ही कलाकार कल्याण मंडळ स्थापन करा, एवढीच आमची विनंती आहे. तर कला केंद्र आहे आणि मी तमाशा थिएटर मालक असोसिएशनचा अध्यक्ष आहे. 70 कला केंद्र सुरू करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहे आणि 15 ते 16 हजार कलावंत ही उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. तर लवकरात लवकर सरकारने कलाकेंद्र, नाट्यगृह हे क्षेत्र लवकरात लवकर चालू करावं कलावंतांचे आणि त्यांना न्याय मिळावा.